थाम रेणुका, रेणुका हे काम तू करू नये, तुझ्या मातेला नाही आवडणार. पण मला आवडेल गुरुवर्य, आपली शिष्या म्हणून आपली सेवा करण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, तो माझा हक्क आहे. तू नाही ऐकणार. हो, मी कुणाचंही ऐकणार नाही, कारण मी जे करते ते चुकीचं नाहीये. मोठ्यांची आणि गुरुजनांची सेवा करणं हेच शिष्याचं आद्य कर्तव्य असत ना. आणि आपणच म्हणता ना, कोणतंही काम दुय्यम नसतं. मग ते काम करताना आपण संकोच का बरं करावा? अगदी योग्य. खरंच काहीतरी चमत्कार घडावा आणि श्री महादेवांनी माझी ही इच्छा पूर्ण करावी. कोणती इच्छा गुरु माते? काय करता हे? धाडस कसं झालं याच? त्या ग्रंथांना हात लावायचं. तुला माहितीये हे ग्रंथ म्हणजे काय आहेत? वेद आहेत, उपनिषद आहेत. मांडुक्योपनिषद माहितीये म्हणून दाखव, मांडुक्योपनिषद. बघा, हा एक शब्द बोलायची पात्रता नाही याची, आणि हा म्हणे माझ्या ग्रंथांना हात लावणार, विटाळ करणार. कुठलं माझं दैव फुटकं म्हणून हा हा असला धोंडा वंशात जन्माला आलाय माझ्या. काय बोलताय, आपलाच पुत्र आहे. हा शहाणपणा मला शिकू नकोस. हा माझा पुत्र नाही, मी याला पुत्र मानत नाही. बस. गावात विद्वानाची सभा आहे, त्या सभेसाठी म्हणून ग्रंथ काढून ठेवले होते. यातली एक एक ऋचा, एक एक श्लोक, एक एक मंडळ मुखोद्गत आहे माझ, आणि हा माझ्या ग्रंथांना शिवतो बैलबुद्धी. याला या ग्रंथांमधला एक शब्द तरी उच्चारता येतो का? आई, कसला खेळ मांडलाय सा? आमच्या हातून काही पाप झाली असतील तर त्याची शिक्षा आम्हाला दे, पण या निष्पाप जीवाचा छळ कशासाठी? आई, वर्षानुवर्ष तुझी पूजा केली, भक्ती केली, त्याच हे फळ, हे भोग संपणार दाईत का ग आई? तू नाही का धावून येणार आमच्यासाठी? आता काय झालं रडायला भरल्या घरात? कुचक्या डोळ्यातही नासकच पाणी. शेषा, अरे हे जे काही चाललंय ते तुझ्या पत्नीमुळेच होतय. हिची कुसही हिच्यासारखी नासकी, म्हणून हा असा दिवटा जन्माला आलाय. आजवर आपल्या घराण्यातल्या प्रत्येक सुनेने आपल्या उदरी ज्ञानी आणि तेजस्वी पुत्रांना जन्म दिलाय. ही पहिलीच अशी आहे जिने हे कुळ नासवलंय. बस, पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळून हाती काही लागणार आहे का? त्याने काही बदल होणार आहे का? काही नाही. मी विद्वानांच्या सभेला जातो आहे, तिकडे मला शांतपणे जाऊ दे. आणि हो, हे सगळे विद्वान जोपर्यंत गावात आहेत तोपर्यंत ह्याला कुठेतरी आत बंद करून ठेव. न जाणो हा सुटला ना, या सगळ्या विद्वानांसमोर सगळ्या राज्यामध्ये हस होईल माझ. तेवढे एक काम कर. शिव 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 शिव. चल मुकाट्याने, तू काय करता? तू सोड त्याला, चल. गरे गरे गरे.